आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा येथील अपघातातील जखमी बालकाचा मृत्यू, पालकाची प्रकृती अद्याप गंभीर. सदलगा एकसंभ मार्गावर काल झालेल्या अपघातातील गंभीर बालकाचा अखेर उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. पार्थ जनार्दन वराळे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. काल सायंकाळी वडगोलहून ऊस भरून ट्रॅक्टर शिवशक्तीकडे जात होता. एकसंभाजवळ असलेल्या बावचे मळ्यानजीक दुचाकीस्वार सुभाष याने या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारमुळे दुचाकीस्वार सुभाष गडबडला व त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. कारवर ट्रॅक्टरच्या मधून नेताना दुचाकीला कारची धडक बसली, त्यामुळे मागे मुलगा पार्थ याला घेऊन बसलेल्या सौ कुसुम जनार्दन वराळे या खाली कोसळल्या. यात पार्थ व सुभाष ट्रॅक्टर खाली सापडून गंभीर जखमी झाले. मागील बाजूस असणाऱ्या सौ कुसुम वराळे आणि त्यांचा मुलगा पार्थ यांना उपचारासाठी चिकोडी इस्पितळाकडे नेण्यात आले होते. उपचारापूर्वीच पार्थ याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले, तर सुभाष हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर चिकोडी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सदरच्या घटनेने मलिकवाड परिसरात हळहळ व्यक्त होते. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.